आयुक्तांवर शाईफेक प्रकरण अमरावतीतलं रवी राणा पत्रकार परिषद घेत आहेत. त्याचा सामना करेल कारण की मला माहित आहे माझा याच्यामध्ये काडीचंही त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे, कुठल्या प्रकारचं माझं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि मला फसवण्याचा राज्य सरकारचा पुरा कटस्थान आहे आणि त्याचा मी निषेध करत आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निलेश राणेंना अटक करण्यात आली, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, तशीच तुम्हाला भीती वाटते का? तुम्हाला तुझा तुरुंगात टाकतील का? नाही नाही, मी पळणारा माणूस नाही आहे किंवा मी काही कुठे जाणारा माणूस नाही आहे. नितेश राणेला सुद्धा जशा पद्धतीनं फसवलं, किरीट सोमय्याला सुद्धा ज्या प्रकारची वागणूक महाराष्ट्रामध्ये मिळत आहे त्याचप्रमाणे प्रसाद लाळ याच्यावर सुद्धा मध्ये कारवाई केली होती. अनेक जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलतात, ठाकरे सरकारच्या विरोधात बोलतात, ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलतात, त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकायचं एकतर्फी कार्यक्रम हा महाराष्ट्र सरकारचा चालू आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये ठाकरे सरकारमध्ये जितके काही त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आहे ते सगळे खिशात ठेवून त्या ठिकाणी पूर्णपणे द्वेषाचं राजकारण हे ठाकरे सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं निलेश राणेवर कारवाई झाली त्याच पद्धतीने तेच गुन्हे माझ्यावरसुद्धा दाखल झाले. पण त्या ठिकाणी हे गंभीर गुन्हे दाखल करताना मला न्यायालयावर विश्वास आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आयुक्तांवर शाई फेकल्याच्या अलावा दुसरी कुठली घटना झाली नाही. देशामध्ये शाई फेकण्याच्या घटना खूप झाल्या पण 307 असा गुन्हा कधी दाखल झाला नाही. त्यामुळं तिथे सुईसुद्धा मिळाली नाही, कुठली जखम झाली नाही, कुठाचं रक्त निघालं नाही. तरीही जाणून बुजून उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर जो हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला रात्री 11:30 आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मेसेज दिला की रवी राणा जिथे सापडेल तिथेला अरेस्ट करा, मी पळणारा माणूस नाही आहे, मी छाती ठोकून महाराष्ट्रामध्ये जाईल, अमरावतीमध्ये जाईल, मी जनतेतून निवडून आलेलो आहे, जनतेचा सेवक आहे आणि जनतेसाठी कार्य करतो. जर अशा प्रकारची माझी मला जर फसवण्याचं काम राज्य सरकार करत असेल तर त्याला मी प्रामाणिकतेनं पुढे येऊन पूर्णपणे सहकार्य करीन. मला अंदर टाका, मला जेलमध्ये टाका, मी जेलमध्ये जाईल, जमानत पण घेणार नाही अशी परिस्थिती आली तर. पण अशा चुकीच्या पद्धतीचे जो गुन्हे दाखल केले तर हा महाराष्ट्र कुठे चालला, महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली? आणि महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, त्या ठिकाणी अनेक प्रश्नावर जेव्हा आम्ही बोलतो त्या ठिकाणी आम्हाला चूप करण्यासाठी असे गुन्हे खऱ्या अर्थानं दाखल करताय. काल मी संजय राऊतचं स्टेटमेंट पाहिलं, संजय राऊतनी सुद्धा माझ्यासाठी सीपीला फोन लावला, अनिल परबनी लावला, वडसे पाटीलनी लावला आणि त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंकडून सुद्धा सीपींना फोन गेला. DG वारंवार फोन चालू आहे की रवी राणाला अटक करा, रवी राणा गुन्हे दाखल करा. जर एक आमदार लोकांसाठी काम करणारा, लोकांसाठी लढणारा, त्याला चुकीचं फसवून जर जेलमध्ये टाकून तुमच्या इच्छा पूर्ण होत असेल तर आम्ही जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे. आणि या ठिकाणी संजय राऊतनी काल जे स्टेटमेंट केलं की या देवेंद्र फडणवीस जे माझे मुख्यमंत्री आहे त्यांना मुंबईवरून नागपूरला जाण्यासुद्धा मुश्किल करून टाकू, जर अशा प्रकारच्या धमक्या देवेंद्र फडणवीसला जर संजय राऊत देत असेल तर माझं म्हणणं आहे उद्धव ठाकरेमध्ये जर हिंमत असेल तर संजय राऊतवरसुद्धा 506 कलम दाखल करा आणि त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. जर हे कायद्याचं राज्य असेल आणि त्या ठिकाणी जर धमक्या देत असेल देवेंद्र फडणवीससारख्या एका व्यक्तीला, एक जबाबदार व्यक्तीला, तर त्या ठिकाणी सुद्धा संजय राऊतवर कारवाई झाली पाहिजे. आणि मला माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मातोश्रीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या जे कागदपत्र मी जमा केले त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं लक्ष आहे की विदेशामध्ये कशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या प्रॉपर्टी आहे त्याची सुद्धा माहिती ED माध्यमातून मोठ्या प्रमाणात गोळा झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या प्रॉपर्ट्या, अनिल परबची प्रॉपर्टी ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे त्याचं मटेरियलसुद्धा जमा झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळात माझ्याकडे जी माहिती आहे ते सुद्धा मी ED देणार आहे. कारण की मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं कुठेतरी दबाव आणून कुठेतरी त्या कारवाईवर ब्रेक झालं होतं, पण मला असं वाटतं की आज जे महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं आहे त्या ठिकाणी या लोकांचे सुद्धा घोटाळे बाहेर निघाले पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे अशा मताचा मी आहे. तुम्ही जे आरोप करता त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांपासून अमरावतीच्या पालकमंत्र्यांपर्यंत आणि त्याचबरोबर पोलीस अधिकारी या सगळ्यामध्ये सामील आहेत असा तुमचा आरोप आहे, काय नेमकं कारण आहे राणात आपण त्याच्या मागे इतकी सगळी सिस्टीम का मागे लागली आहे? मला ज्या पद्धतीनं पाहिलं की राज्याच्या प्रश्नासाठी, राज्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही लढतो,
त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक विषय सरकारच्या विरोधात, जर सरकार काम करत नाही आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे, सरकार मुख्यमंत्री स्वतः दोन दोन वर्षापासून विदर्भामध्ये पाय ठेवला नाही आहे, अनेक बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे कनेक्शन कापणं चालू आहे, अनेक विषयावर आम्ही जेव्हा बोलतो पार्लमेंटमध्ये नवनीत राणा बोलतात, नवनीत राणाला सुद्धा उद्या काल या केसमध्ये अटकवण्याचा प्रयत्न चालू होता, पण अनायसे त्या पार्लमेंटमध्ये बसल्या होत्या आणि पार्लमेंटमध्ये बसल्या असताना ते करू शकले नाही, पण त्या ठिकाणी नवनीत राणालासुद्धा फसवण्याचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी राज्य सरकारने केला ना, आम्हाला माहीत आहे कुठे ना कुठे नवनीत राणालासुद्धा त्यांनी घेरण्याचा किंवा त्यांना फसवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे, पण मला असं वाटते जे सत्य आहे ते सत्य आहे, न्यायालयावर आमचा विश्वास आहे, जे काही राज्य सरकारला करायचं आहे इनलिगल कायदा खिशामध्ये ठेवून त्या कायद्याचा दुरुपयोग जर करायचा आहे त्या ठिकाणी पोलिसांचा आधार घेऊन आम्हाला जेलमध्ये टाकायला आहे टाकायचं आहे, तर आम्ही दोघंही जेलमध्ये जायला तयार आहे, पण आम्ही कुठेही सत्तेपासून दूर पडणार नाही, जे सत्यता समोर ठेवू आणि ज्या ज्या क्षणी जनतेवर समस्या येईल त्या संदर्भात सरकारच्या विरोधात लढत राहू। माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्षामध्ये शिवभक्त आहे, जर आज शिवसेनेच्या लोकांनी अनेक आंदोलन केले, अनेक लोकांवर शाई फेकली, अनेक लोकांच्या कॅबिनमध्ये त्यांना बंद केलं, तर उद्धव ठाकरेंवर केस दाखल नाही झाली। जर कार्यकर्ता जर एखादं आंदोलन करत आहे त्या ठिकाणी शाई फेकत आहे, तर त्यामध्ये जर रवी राणा, नवनीत राणा जर अटकवत आहे, तर मला असं वाटते शूट बुद्धीचं राजकारण आहे आणि सगळं राजकारण उद्धव ठाकरेंच्या